नमस्कार, मी शोभा पवार। पंगतमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। आजची रेसिपी आहे वांगं सुकट बटाटा। त्यासाठी इथे मी जाडी सुकट घेतलेली आहे। जाडी सुकट साफ करून भाजून घ्या। त्यानंतर ते आपल्याला त्यात पाणी घालून ठेवायचं आहे। थोडा वेळ पाणी घालून ठेवायचं आहे। त्यानंतर 2 ते 3 पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायची आहे सुकट। इथे मी सुकटमध्ये 1 वांगं, 1 बटाटा, 1 कांदा आणि 1 टॅमॅटो घालणार आहे। मला इथे बटाटा घालायचा होता म्हणून मी 1च वांगं घातलेलं आहे। तुम्हाला जर बटाटा घालायचा नसेल तर तुम्ही फक्त वांगंही घालू शकता। आता इथे वांगं बारीक असं कापून घ्या आणि पाण्यात घालून ठेवा, म्हणजे वांगं काळं पडणार नाही। त्यानंतर बटाटासुद्धा कापून पाण्यात घालून ठेवायचं आहे। टॅमॅटो बारीक चिरून घ्या। कांदा इथे मोठा घेतलेला आहे मी। कांदा कापून घेतलेला आहे। 7 ते 8 लसूण पाकळ्या ठेचून घ्या आणि थोडीशी कोथिंबीर। इथे पॅनमध्ये तेल तापल्यावरती ठेचलेलं लसूण घालायचं आहे। बारीक चिरलेला कांदा घालूया। कांदा आणि लसूण चांगलं तांबूस रंगावरती परतून घ्या। त्यानंतर इथे बारीक चिरलेला टॅमॅटो घालूया। टॅमॅटो आणि कांदा मऊ होण्यासाठी मीठ घालायचं आहे। त्यानंतर भाजलेलं बेसन 1 टेबलस्पून घाला। बेसन घातल्याने काय होईल की कालवणाचं पाणी एक साईडला आणि मसाला एक साईडला असं होणार नाही, कालवण असं मिळून येईल। हा घरचा घाटी मसाला आहे। घाटी मसाला घातलेला आहे मी 1.5 चमचा, 1/2 चमचा हळद। थोडंसं पाणी घालूया। तुम्ही ते मिरची पावडरसुद्धा वापरू शकता। आता बटाटे आणि वांगे घालून घेऊयात। इथे बघा तुम्ही वांगं आणि बटाटा काळं पडलेलं नाही आहे। सुकटचं कालवण अशा पद्धतीने नक्की करून बघा, खूप छान लागतं। बेसन घातल्यामुळे काय जरा दाटसरपणा येतो कालवणाला। आता इथे धुतलेले सुकट घालूया। सर्व मसाले चांगले मिक्स करून घ्या। कोथिंबीर घालून घ्या। त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करून झाकणावरती पाणी ठेवायचं आहे। पाणी गरम करून घ्या आणि मगच ओतायचं आहे पाणी आपल्याला। तुम्हाला रस्सा कितपत दात पातळ पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही करू शकता। बघा शकता तुम्ही झाकणातलं पाणी गरम झालेलं आहे। ते आता मी ह्या कालवणात ओतून घेतलेलं आहे। तुम्हाला जर अजून कालवण पातळ हवं असेल तर तुम्ही अजून थोडं पाणी गरम करून घालू शकता, पण इथे गरम पाणीच घाला, थंड पाणी घालू नका। आता गॅसची फ्लेम मध्यम करून वांगं बटाटा शिजून घ्यायचा आहे। दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपलं कालवण तयार आहे। इथे मी तुम्हाला दाखवते, बटाटासुद्धा शिजलेला आहे, वांगंसुद्धा शिजलेलं आहे। तुम्हाला जर रस्सा अजून पातळ हवा असेल तर तुम्ही झाकणावरती गरम पाणी ठेवून ते घालू शकता। बघा इथे बटाटासुद्धा शिजलेला आहे। सुकटचं कालवण तयार आहे। झणझणीत असं सुकटचं कालवण आहे। तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा व तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। माझी रेसिपी आवडल्यास रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।